सालाबाद प्रमाणे बेळगाव शहर परिसरातील भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले. सर्वात खडतर मानली जाणारी आणि हिंदू धर्मात वेगळं महत्व असणारी अमरनाथ यात्रा आहे. रविवारी सायंकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावर या भाविकांना नागरिकांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. गेल्या 20 वर्षापासून बेळगावातून भाजी मार्केट येथील व्यापारी वर्ग आणि युवक या धार्मिक यात्रेत सहभागी होत आहेत. या यात्रेमध्ये एकूण 55 भाविकांचा समावेश आहे. सोमनाथ हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली सदर भाविक बेळगाव रेल्वे स्थानकातून शरावती एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना झाले. यावेळी श्रीराम सेनेच्या वतीने रेल्वे स्थानकावर त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी यात्रेकरूंनी तरुण भारत सोशल मीडियाशी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पाचपासून कन्फर्मरी जातो, पहिल्या वर्षी 8 जण होतो, तिथून पुढं प्रत्येक वर्षी वाढतच गेले, प्रत्येक वर्षी वाढतच झाले त्याच्यामुळं आणि प्रत्येक वर्षी 30-40-50 ग्रुप जात असतो. या भाविकांमध्ये बेळगाव परिसरातील कामत गल्ली, शिवाजीनगर, अंजनेय नगर यासह बिजगरनी, बेळगुंदी या भागातील भाविक सहभागी झाले आहेत. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. खेळ मांडीला वाळवंटी ठाई या आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दररोज लाईव्ह आषाढी वारीचे दर्शन घडविणार आहोत. गेली शेकडो वर्षे पंढरीच्या विठुरायाला याच देही याच रूपी पाहायला, पूजायला, भजायला वैष्णव जन आषाढी वारीची वाट चालू लागतात. आपला संसार व नित्यनेम दुर्लक्षून महाराष्ट्राला लाभलेली जगात एकमेव द्वितीय ठरावी अशी थोर भक्ती परंपरा म्हणजेच समस्त वारकऱ्यांचे आद्य कर्तव्य पंढरी वारीची. तरुण भारत सोशल मीडिया घेऊन येत आहे खेळ मांडीला वाळवंटी ठाई वारी तुमच्या भेटीला लवकरच.